चांदूर बाजार महावितरणाच्या वतीने वारंवार आव्हान विनंती करूनही थकित वीज देयकांचा भरणा न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्याचे आदेश मुख्य अभियंता अमरावती परिमंडल सुचित्रा गुजर यांनी सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दिली आहे. मोर्शी डिव्हिजन अंतर्गत चांदूर बाजार उपविभागीय कार्यरत वरिष्ठ अभियंता तसेच मोर्शी डिव्हिजनचे प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्या आदेशावरून वीज पुरवठा खंडित करण्याची जोरदार मोहीम सुरू करण्यात आली आहे. वीज बिल भरायचे नाही तर वीजही मिळणार नाही अशी नाईलाजास्त भूमिका अमरावती परिमंडलात घेतली आहे. महावितरणाने वीज ग्राहकांना संकटाच्या काळातही अखंडित सेवा दिली आहे. एवढेच नाही तर कोरोनाच्या काळातही महावितरणाचे अनेक कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडल्याने उपलब्ध कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त पदभार देत रात्रंदिवस अखंडित वीज पुरवठा करण्यात आला. शिवाय मोर्शी डिव्हिजनचे प्रभारी अभियंता अवघड यांनी असे म्हटले की महावितरण ही वीज निर्मिती कंपनीची एक ग्राहक आहे, त्यामुळे वीज बिलाची वसुली झाली नाही तर ग्राहकांना लागणारी वीज कशी द्यायची आणि कसा चालेल महावितरणाचा व्यवहार याचा ग्राहकांनी विचार करायला हवा. चांदूर बाजार येथील घरगुती वाणिज्यिक औद्योगिक वर्गवारीतील जवळपास 22,500 वर ग्राहक असून त्यांच्याकडे लॉकडाऊन काळातील वीज बिल थकले आहे. ग्राहकांना महावितरणाच्या आर्थिक परिस्थितीची माहिती देण्यात आली. विनंत्या आव्हानं करूनही वीज बिल भरून सहकार्य करायला सांगितले पण तसे झाले नाही, त्यामुळे ग्राहकांना आता कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. कारवाई असल्याने थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा हा खंडितच होणार हे निश्चित आहे. या वीज वसुलीच्या धडक मोहिमेत सहभागी अभियंता चांदूर बाजारचे शहर अभियंता अविनाश सूर्यवंशी, घाटलाडकीचे शाखा अभियंता अमोल गिडाम, ग्रामीणचे हरिश्चंद्र अंबाळकर, शिरसगाव बंडचे प्रभारी विशाल काळे तसेच शिरसगाव बंडचे प्रधान तज्ज्ञ शिवा काळे, सिनियर टेक्निशियन सागर वाघमारे, आशिष वानखडे, प्रफुल्ल चौधरी, इतर कर्मचारी व शिकाऊ कर्मचारी सोबत सुरक्षा रक्षक आदी कर्मचारी या वीज बिल वसुली मोहिमेत सहभागी झाले होते. या महावितरणच्या उपविभागामध्ये सद्यस्थितीत वीज वसुलीची मोहीम ही चालू आहे. या उपविभागाचे घरगुती वाणिज्यिक औद्योगिक पाणी पुरवठ्याचे स्ट्रीटलाईटचे असे साधारणतः 22,800 ग्राहक इथे आहेत आणि या 22,800 ग्राहकांकडे यातल्या बऱ्याचशा ग्राहकांकडे लॉकडाऊनच्या काळामध्ये विजेचं बिल हे थकलेलं आहे. बऱ्याचशा ग्राहकांनी पैसे भरलेले आहेत परंतु अजूनही आपल्याकडे 5,000 रुपयाच्या वर जर बघितले तर 2,142 ग्राहक हे अजून त्यांच्याकडे थकबाकी शिल्लक आहे, त्यांनी पैसे भरलेले नाही आहेत. त्यांना वारंवार विनंत्या केलेल्या आहेत की पैसे भरा परंतु ते अद्याप पावतो पैसे भरू शकलेले नाही आहे. त्यामुळे महावितरणच्या नियमानुसार आणि ग्राहकावर आम्हाला कार्यवाही करणे अतिशय आवश्यक असून त्यांच्यावर विद्युत पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अप्रिय कार्यवाही करण्यात येत आहे. तरी आपल्या या उपविभागामध्ये या 2,142 ग्राहकांपैकी 501 ग्राहकांनी 64 लाख रुपयाचा भरणा केलेला आहे. 2,34 करोड रुपयाचं 5,000 वरचं एरियस होतं, त्यापैकी 64 लाख रुपयाची वसुली ही झालेली आहे आणि सोबतच वीज बिल न भरल्यामुळे 522 ग्राहकांवर वेळोवेळी घेतलेल्या डिस्कनेक्शन व रिकव्हरी ड्राईव्हमध्ये वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे 522 ग्राहकांचा, ज्यांची अमाऊंट 33 लाख रुपये आहे. या माध्यमातून मी सर्व सन्माननीय वीज ग्राहकांना विनंती करतो की त्यांनी जे वापरलेलं वीज बिल आहे जे त्यांच्यावर थकित आहे त्याचा त्वरित भरणा करावा व महावितरणला सहकार्य करावे. सोबतच पाणी पुरवठ्याचे बिल सुद्धा खूप थकित आहेत, स्ट्रीटलाईटचे बिल थकित आहेत, ग्रामपंचायतींना सुद्धा आता शासन निर्देशानुसार 15 वित्त आयोगामधून हे पैसे भरता येतात याची प्रत त्यांच्यापर्यंत पोहोचवलेली आहे. वेळोवेळी ग्रामपंचायतशी याबाबत आमचे संबंधित सर्व अधिकारी बोलत आहेत, त्यांनी सुद्धा आपलं पाणी पुरवठ्याचे बिल भरावे आणि गावातला वीज पुरवठा खंडित केल्यानंतर जो गैरसोय होणार आहे ती टाळावी, याकरता त्यांना सुद्धा या निमित्ताने आम्ही इथे आवाहन करतो की त्यांनी सुद्धा पैसे भरावे. तसेच महावितरण आणि शासनाची एक सद्यस्थितीत अतिशय कृषी वीज धोरण 2020 ही योजना कृषी पंपासाठी चालू आहे, यामध्ये सुद्धा कृषी पंपाचे बिल व्याज आणि दंडमाफी आहे. सोबतच मूळ थकबाकीच्या 50% सध्या माफी चालू आहे. आपल्या या चांदूर बाजार उपविभागामध्ये 96.44 कोटी रुपयाचे अरियस होते, त्यापैकी बरीचशी रक्कम माफ झाल्यानंतर आता 58.44 कोटी रुपयेच आपल्याला ग्राहकांना भरायचे आहे. त्यामुळे
त्यांनी या चांगल्या योजनेचा लाभ घ्यावा, तिथे सुद्धा आपलं बिल थकबाकी मुक्त करावं. बऱ्याचशा ग्राहकांनी पैसे भरलेले आहेत. आपल्या या उपविभागामध्ये जवळपास 49 लाख रुपये कृषी पंपाची ही वसुली झालेली आहे. किंबहुना आपल्या बऱ्याचशा ग्राहकांनी सुज्ञ ग्राहकांनी हे पैसे भरलेले आहेत. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे सुद्धा मी आवाहन करतो. आणि ग्राहकांनी जर हे वीज बिलं भरले नाहीत तर वरिष्ठ कार्यालयाच्या निर्देशाप्रमाणे तसेच आमचे मुख्य अभियंता मॅडम तसेच कार्यकारी अभियंता साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वसुली व डिस्कनेक्शनचे ड्राईव्ह घेत आहोत. आणि यामध्ये नाईलाजास्तव आम्हाला वीज पुरवठा खंडित करण्याची कार्यवाही करावी लागणार आहे. त्यामुळे सर्व ग्राहकांना पुन्हा एकदा पुनश्च विनंती करण्यात येते की त्यांनी आपलं वीज बिल भरावं व महावितरणला सहकार्य करावं. विदर्भ न्यूज चांदूर बाजार.